यासह पुण्यातूनच आणखीन एक मोठी बातमी येते. पुण्यात रोजरी स्कूल कॅम्प शाखेसमोर शिक्षकांनी आंदोलन केलंय. वेतन मिळत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. तर शिक्षकांच्या आंदोलनानं आता वाहतूक कोंडी देखील तिथे झालेली आहे. आपण पाहतोय पुण्यातलीच ही बातमी, मोठी बातमी. पुण्यात रोजरी स्कूल कॅम्प शाखेसमोर शिक्षकांनी आंदोलन केलंय. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो वेतन मिळत नाही, या शिक्षकांना वेतन मिळत नाही, त्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलंय. आणि या एकंदरीत संपूर्ण आंदोलनामुळे तिथे वाहतूक कोंडी देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो पुण्याच्या रोजरी स्कूल कॅम्प शाखेसमोर या शिक्षकांनी आंदोलन केलंय. या शिक्षकांना आंदोलन करण्याचं कारण असं आहे की त्यांना वेतन मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या शिक्षकांच्या आंदोलनामुळे एकंदरीत संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत आहेत. चंद्रशेखर, हे शिक्षकांनी आंदोलन नक्की का केलंय आणि काय अधिक माहिती आहे? पुणे कॅम्प परिसरातील लालदेवळ इथं असणारं जे रोजरी स्कूल आहे त्या रोजरी स्कूल मध्ये गेल्या अनेक महिन्यापासून तिथं मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांना पगार भेटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तिथल्या शिक्षकांनी आंदोलन केलं असून विद्यार्थी शिक्षक एकच त्या ठिकाणी तारांबळ उडवलेली आहे आणि या सगळ्या गोंधळामुळे परिसरातील वाहतूक प्रचंड कोंडलेली आहे. धन्यवाद दिलेल्या एकंदरीत सविस्तर माहितीबद्दल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.